यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांची विषय शिक्षक पदस्थापना गेल्या 6 वर्षांपासून रखडली आहे. याकरिता जिल्हा परिषद शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. 2013 पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांना TET लागू नाही हे स्पष्ट झाल्याने अनेक जिल्हा परिषदांनी पदस्थापना केली. मात्र यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतिम सेवा ज्येष्ठता यादी तयार होऊनही चालढकल करीत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे. जिल्ह्यातील ज्या उच्च प्राथमिक मराठी शाळा आहेत त्यांना मागच्या 7 वर्षापासून जिल्ह्यामध्ये विषय शिक्षक भरलेले नसल्यामुळे त्यांची जी शैक्षणिक अवस्था आहे ती कमजोर झालेली आहे. आणि आम्हा सर्व शिक्षकांना असं वाटते की जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. आणि म्हणून आमची आजची प्रमुख मागणी आहे की जिल्ह्याच्या मध्ये 600 वर रिक्त असलेल्या विषय शिक्षकाच्या पदस्थापना झाल्याच पाहिजे. ही आज आमची प्रमुख मागणी आहे.